जाते हैं। अनादिनिर्गुणघटली भवानी मोहमहिषासुर मर्दनाला गुणी त्रिविध तापाची कराया झाडनी लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन। आम्ही गाणं का गुणगुणत आहे तुम्हाला कळलंच असेल ना, गाण्यावरून तर समजलंच असणार तुम्हाला। हो नक्कीच ना समजलं असणार आहे। आता काय आहे, दुर्गा उत्सव आहे। नमस्कार, मी सुवर्णा। मी स्नेहल। तुमचं आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये स्वागत आहे। शरद ऋतू चालू होतोय ना गं? हो ना गं, शरद ऋतू म्हणजे नवरात्रीचा प्रारंभीचा काळ, म्हणजे यावेळेस नवरात्र उत्सव चालू होत असतो। होय का, मग यामध्ये घटस्थापना पण करतात ना? हो ना, घटस्थापना केली जाते। आणि ही घटस्थापना आहे ना, या घटस्थापनेला खूप महत्व असं आहे या दिवसामध्ये। आणि आता ही घटस्थापना कशी केली जाते, कशा पद्धतीने विधी केला जातो, आता मी तुला सांगते। घटस्थापना म्हणजे या दिवशी काय केलं जातं, घटामध्ये देवीची स्थापना केली जाते। बर, अश्विन शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस असतो। बर, आणि या दिवशी ही घटाची स्थापना केली जाते। अखंडपणे नंदादीप तेवत ठेवला जातो आणि आदिमाई जी आहे, आदिमाया तिची 9 दिवस उपासना केली जाते। आणि म्हणूनच याला मग घटस्थापना असं म्हटलं जातं। हो, असं कारण आहे का त्याचं? असं याला हे खूप असं महत्त्वाचं आहे, अंगत वैकल्य केलं जातं असा हा काळ आहे, हा घटस्थापना याला असं बोललं जातं। मग यामध्ये 9 दिवसामध्ये विविध कलर असतात, त्याच्या साड्या विविध केल्या असतात, पण त्याचं पण काहीतरी कारण असेल ना? आहे ना, हो ना, आहे ना, त्याचं सुद्धा खूप महत्त्वच आहे। या 9 दिवसाचं 9 रंगाचं असं महत्त्व आहे। ही जी देवी आहे ना, या देवीनं वेगवेगळी रूपाशी धारण केलेली आहे। कालिका माता आहे, कात्यायनी देवी आहे, त्याच्यानंतर सिद्धिदात्री देवी आहे, अशी वेगवेगळी देवीची ही रूप आहे, 9 रूप आहे। आणि या 9 रूपामध्ये देवीनं वेगवेगळे रूप धारण केलं आणि याच्या या रूपामध्ये तिनं काय केलेलं आहे, वेगळे रंग तिनं धारण केले, त्यामुळंच या 9 रंगाला खूप महत्व आहे। बर, म्हणूनच ते 9 दिवसाच्या 9 साड्या नेसतात महिला। हो ना, वेगवेगळे रंग असतात। आणि एक म्हणजे प्रामुख्याने गोष्ट सांगायची तुला राहिली, आणि ती म्हणजे या दिवसामध्ये काय केलं जातं की देवी आहे ना, या देवीला वेगवेगळ्या 9 दिवस 9 दिवसामध्ये 9 प्रकारच्या वेगवेगळ्या रंगांची फुलं वाहिली जातात। बर, फुलं पण असतात ना। घटावर सुद्धा माळ बांधली जाते, चढत्या क्रमानाशी माळ 9 दिवस घटावर बांधली जाते। अजून म्हणजे नैवेद्य पण असतं, नैवेद्य हो ना, आम्ही नैवेद्य तर नैवेद्य सुद्धा आलाच ना देवी म्हटलं की आलाच नैवेद्य। तर मग आता हा जो नैवेद्य आहे ना, हा नैवेद्य म्हणजे 9 दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात। तूप आहे, साखर आहे, म्हणजे असे वेगवेगळे मिष्टान्न जे आहेत ना, ते मिष्टान्नांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो 9 दिवस, आणि देवीची आराधना केली जाते। जणू काय देवी जी आहे आपल्याला एक नवीन फळ देत असते, आपल्या प्रसन्न होत असते आणि मनोभावे त्यामुळे ही पूजा देवीची केली जाते। तुला मला आणखी एक प्रश्न माझा विचारायचा। हा, विचार ना। की नवरात्रीचं शास्त्रीय महत्व पण असते। शास्त्रीय महत्व म्हणजे शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ आहे। बर, आणि म्हणून याला खूप महत्व आहे। याचबरोबर आपला नवीन उत्साह, नवीन उमेद एक प्रकारे या काळात निर्माण होत असते। बरोबर, या कारणामुळं महिलांचा तर सर्वांचा उपवास असतो। यामध्ये फळं देखील पौष्टिकच आहेत, पौष्टिकच आहेत, हो, शरीरासाठी आपल्या चांगली ते पण एक आहेच, ते पण खूपच महत्त्वाचं आहे। बरोबर, तर असा हा हे शास्त्रीय सुद्धा कारण खूप महत्त्वाचं आहे। म्हणजेच आपल्याला आता असं बोलता येईल, शास्त्र आणि शास्त्रीय कारण याची काय एकमेकाशी सांगड घातलेली आहे। म्हणजे पूर्वापार आपली जी संस्कृती चालत आलेली आहे आणि ही संस्कृती आपण काय करायची आता, हे आपण जपून पुढे जाणार, होय ना, हा वारसा आता आपण जपण गरजेचं आहे ना। जे 9 दिवसाचे कलर कोणते आहेत ग? कोणा सांगते ना मी तुला, 9 दिवसाचे 9 कलर आहेतच। पहिला कलर आहे तो पिवळा आहे, दुसरा आहे तो हिरवा कलर आहे, तिसरा आहे तो ग्रे कलर आहे, आणि चौथा आहे ना तो ऑरेंज कलर आहे, आणि याच्यानंतर आहे तो सफेद कलर आहे, पांढरा, आणि याच्यानंतर मग लाल कलर आहे। बर, याच्यानंतर जो आहे तो निळा कलर आहे, आणि निळ्या कलर नंतर पुन्हा गुलाबी कलर आहे, पिंक आहे असं बोललं जातं। आणि शेवटचा 9 दिवसाचा कलर आहे 9वा, तो आहे आपला जांभळा कलर। असा असे हे
नऊ कलर आहे. मग या नऊ कलरचं महत्व पण असेलच. हो आहे ना, खूपच महत्वाचं आहे. चला तर आपण या दुर्गा उत्सव काळातील, नवरात्र काळातील नऊ रंग कोणते आहेत ते पाहूया. चला आमच्याबरोबर तुम्ही पण, तुम्ही पण, हा हो ना, तुम्ही पहा आमच्याबरोबर कलर हे. मी सौ नेहा नंदेश्वर येते. नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या देवतेचे पहिले स्वरूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते. म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली जाते. या दिवशीचा पिवळा रंग शुभ मानला जातो. म्हणून मी आज पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा. धन्यवाद. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणीची पूजा केली जाते. ब्रह्मचरणी म्हणजे तपस्विनी होय. माता पार्वतीने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी केलेली साधना म्हणजे ब्रह्मचरणी होय. या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. म्हणून मी आज हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. पूजा रुपेश म्हणे. आज शारदीय नवरात्र उत्सवातील तिसरा दिवस आहे. आज चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीचे विशेष महत्व म्हणजे या देवीच्या माथ्यावर अर्धचंद्रकोर विराजमान आहे. आज ग्रे कलर म्हणजेच राखाडी कलरला फार महत्व आहे. मी अशा पद्धतीने ग्रे कलरची साडी परिधान केलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी जान्हवी दिनेश बाळटटके. नवरात्र म्हटला की उत्साह. नवरात्रीमध्ये आपल्या आजूबाजूला रंग रंगाने विशेष महत्व असते. दुर्गेचे विविध रूपे म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, कात्यायनी, काळ्या रात्री, महागौरी तसेच सिद्धित्री या नऊ देवींची या नवरात्रीमध्ये पूजा अर्ची केली जाते. आणि या देवींना आवडणाऱ्या रंगावरून नऊ रंगांचे विशेष महत्व ठरलेले असते. या चौथ्या रूपाचे नाव आहे कुष्मांडा देवी. कुष्मांडा संस्कृत मध्ये कुष्मांडाला कुंभट असेही म्हटले जाते. कुष्मांडा देवीला कुंभटाचा बळी हा अधिक प्रिय आहे. म्हणून या देवीला कुष्मांडा देवी असेही म्हटले जाते. जेव्हा या सृष्टीचे अस्तित्व नव्हते त्यावेळेला या कुष्मांडा देवीच्या फक्त स्मिता असल्यामुळे या ब्रह्मांडाची रचना झाली होती असे म्हणतात. त्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असेही म्हटले जाते. या देवीचे निवासस्थान फक्त सूर्यमंडळात आहे. तेथे निवास करण्याची शक्ती फक्त या देवीमध्येच आहे. म्हणून या देवीच्या उपासनेने भक्तांचा आजार नाहीसा होतो. आणि या दिवशी ऑरेंज म्हणजे नारंगी रंग हा शुभ मानला जातो. म्हणून मी आज ऑरेंज म्हणजे नारंगी रंगाची साडी परिधान केलेली आहे. धन्यवाद. रजनीमुळे नवरात्राच्या पाचव्या दिवशी माता स्कंद माता देवीची पूजा केली जाते. ही देवी कुमार कार्तिकेची माता आहे. भक्तांची इच्छा पूर्ण करणारी देवता आहे. या दिवशी सफेद रंग शुभ मानला जातो. म्हणून मी आज सफेद रंगाची साडी परिधान केलेली आहे. आणि आजचा रंग आहे निळा.
नमस्कार, मी पल्लवी बाटके। आज नवरात्री काय आहे? मी प्रगती कोळेकर। आज नवरात्रीचा नववा दिवस आहे। या नवरात्रीच्या नव्या दिवशी मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे। या नवरात्रीच्या नव्या दिवशी देवी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते। या देवतेला सिद्ध यानीची स्वामिनी म्हटले जाते। या दिवशी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली जाते। या दिवशी जांभळा रंग शुभ मानला जातो, म्हणून मी या रंगाची आज साडी परिधान केलेली आहे। कलर पाहिलेत ना तुम्ही? नऊ दिवसाचे खूप छान असे होते ना कलर? हो गाई, सगळे कलर कलर मला समजले, छान पैकी मला समजले, माहिती पण समजली मला। माहिती मला काही माहितीच नव्हती, आपण फक्त वेगवेगळे कलर नवरात्रीला घालतो एवढंच मला माहिती होतं, बाकी त्याचं महत्व काही माहितीच नव्हतं। फक्त स्त्रिया साड्या नऊ रंगाने नसतात एवढंच नाही माहित ना, पण त्याचं महत्व काय आहे सुद्धा कळलं मला। व्हिडिओतून छान समजलं समजलं ना। तुम्हाला सांगते आता हे जे तुम्ही नऊ रंग पाहिला, हे जे नऊ रंगाचे महत्वही तुम्ही पाहिलेलं आहे, आणि हे जे नऊ रंग जे आहे ते नऊ रंग जे परिधान केलेले होते ना, या माझ्या सर्व भाच्याच होत्या, भाच्या सुणाई होत्या, आणि माझे याच्यामध्ये पुतणीही होती। त्यांनीही खूप छान पद्धतीनं तुम्हाला ते महत्व सांगितलेलं आहे नऊ रंगांचं। तर तुमची पण आता नवरात्रीची तयारी चालू असेल? हो ना, चालू असेल ना, सगळ्यांची गरबा वगैरे पण होणार असेल ना यांचा, साड्यांची तयारी, कलरची तयारी भेट असतात, पूजेची वगैरे तयारी स्थापनेची करणार वगैरे। आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण एका नवीन आर्ट क्राफ्ट कुकिंग सह। आमच्याकडून नवरात्रीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। छान तयारी करा, छान आनंद घ्या। धन्यवाद। चला तर सर्वांना आमचा अगदी मनापासून असा धन्यवाद।